एम कॉम सेकंड या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक श्रीमती एस के गायकवाड, वाणिज्य विभाग प्रमुख, सिन्नर महाविद्यालय, सिन्नर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय नियोजनाची व्याख्या, त्याचा अर्थ, वित्तीय नियोजनाची उद्दिष्ट बघितल्यानंतर आज आपण वित्तीय नियोजनाची जी काही गृहितके आहे, तर ही गृहितके चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे चलनवाढ किंवा चलन फुगवटा. जे अलीकडील गेल्या काही वर्षात प्रत्येक वर्षी चलनवाढीचा जो काही प्रभाव आहे तो सूक्ष्मपणे वाढताना दिसतो आहे. परिणामतः जर त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले किंवा कमी केला गेला तर त्याचे एकत्रितरित्या विनाशक परिणाम दिसून येतील. जर नियोजनाची गृहितके हे सध्याकालीन निम्न चलनवाढीनुसार असेल आणि तसे जर घडून आले नाही तर ग्राहकाला दीर्घकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा पैसा हा प्राप्त होणार नाही, त्याला चलनवाढ किंवा चलन फुगवटा असं म्हटलं जातं. आणि वित्तीय नियोजनाच्या गृहितकामध्ये चलनवाढ किंवा चलन पुरवठा हा गृहित धरलेला असतो. दुसरा गृहितक आहे आयकराचे दर. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना लक्षात घ्यावी लागणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी सादर करावा लागणारा सरासरी कर दर किंवा वास्तव कर गणन होय. म्हणजे काही परिस्थितीमध्ये सरासरी कर दर व काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत नाही. असे असले तरी अन्य शब्दांमध्ये सांगावायचे झाल्यास सरासरी कर आकारणी उपयोगात आणली असताना प्रत्येक वर्षी गुंतवणूकदाराच्या परिस्थितीत बदल होईलच असे नाही, त्याचबरोबर ग्राहक अथवा गुंतवणूकदारांना देखील हे ध्येय करत असलेल्या करातील दीर्घकालीन परिणाम आणि प्रत्येक वर्षी होणारा बदल याचे आकलन त्या ठिकाणी झाले पाहिजे. त्यानंतरचं वित्तीय नियोजनाचं तिसरं गृहितक आहे निवृत्ती वेतन लाभ. म्हणजे सर्वसाधारणपणे चलनवाढीसारखा विविध आर्थिक कृतीचा निवृत्ती वेतनावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडतो. जर वित्तीय निवृत्ती वेतन हे अनुक्रमित वित्तीय नियोजनाचे गृहितक मानले गेले असेल तर असेही म्हटले जाते की त्याच्या निवृत्तीनंतरच्या बचतीचा हा परिणाम होय असे त्या ठिकाणी मानले जाते. त्यानंतरचं वित्तीय नियोजनाचं जे काही चौथं गृहितत्व आहे भांडवल प्राप्ती. म्हणजे नेहमीच एकूण विवरणपत्रे ग्राहकांसाठी तयार केली जात असल्याने करदायित्व काही निश्चित रकमेवर त्या ठिकाणी आकारले जाते, त्याचे समापन केले पाहिजे. त्याचप्रमाणे करदायित्व हे एकूण गुंतवणूक स्थितीवर आकारले असून जेथे ग्राहक ठेवीचे नियोजन करतो त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, त्यालाच भांडवल प्राप्ती असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे वित्तीय नियोजनाची जी काही गृहितके आहे ही गृहितके या ठिकाणी या चार मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतात. त्यानंतर आपण बघणार आहोत वित्तीय नियोजनातील पायऱ्या. वित्तीय नियोजनाच्या ज्या काही पायऱ्या आहे यामध्ये एकूण चार पायऱ्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिली पायरी आहे वित्तीय उद्दिष्टांचे निर्धारण. म्हणजे कोणत्याही व्यावसायिक संस्थेची वित्तीय उद्दिष्टे निश्चित करून ती गाठण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याशिवाय व्यवसाय संस्थेची मूलभूत उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही. वित्तीय उद्दिष्टे ही प्रामुख्याने दीर्घ, मध्यम आणि अल्प मुदतीची असतात. तेव्हा उपलब्ध असलेल्या उत्पादक साधनांचा महत्तम उपयोग करण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात व अल्प खर्चात भांडवल उपलब्ध करून देणे
हे दीर्घ मुदतीचे वित्तीय उद्दिष्ट आहे. जर संस्थेच्या संचालनाशी संबंधित प्रत्येक व्यवहारासाठी आवश्यक रोख निधी उपलब्ध करून देणे हे अल्प मुदतीचे वित्तीय उद्दिष्ट आहे. त्यानंतरचे वित्तीय नियोजनातील दुसरी पायरी आहे वित्तीय धोरणांची आखणी. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या पहिल्या पायरीप्रमाणे एकदा वित्तीय उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर ती साध्य करण्यासाठी सुयोग्य अशा प्रकारच्या धोरणांची आखणी करणे आवश्यक असते आणि अशा वित्तीय धोरणामध्ये काही विशिष्ट बाबींचा त्या ठिकाणी समावेश हा केला जातो. त्यामध्ये पहिलं आहे भांडवलाचे प्रमाण, म्हणजे भांडवलाचे प्रमाण किती असावे आणि त्यात कोणत्या परिस्थितीमध्ये वाढ केली जाईल या संबंधीचं जे काही धोरण आहे ते धोरण स्पष्ट असलं पाहिजे. दुसरं आहे भांडवल उभारणीचे मार्ग, म्हणजे भांडवल उभारणीचे मार्ग कोणते आणि कोणत्या मार्गाचा उपयोग केव्हा आणि किती प्रमाणात करून घ्यावायचा या विषयीचे जे काही धोरण असते त्याला भांडवल उभारणीचे मार्ग असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं आहे साधे भाग विकून प्राप्त केलेले भांडवल. साधे भाग विकून प्राप्त केलेले भांडवल म्हणजे त्याला स्वामित्व भांडवल असंही म्हटलं जातं. आणि स्वामित्व भांडवल म्हणजे स्वतःच्या मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल किंवा ऋण भांडवल म्हणजेच कर्ज रोख्यांची विक्री करून प्राप्त केलेले जे काही भांडवल असते त्याला स्वामित्व भांडवल असे म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात भागांची आणि कर्जरोख्यांची विक्री करून उपलब्ध केलेले भांडवल म्हणजे स्वामित्व भांडवल होय. आणि तेव्हा भाग भांडवल व कर्जरोख्यांची विक्री करून गोळा केलेले जे काही भांडवल असते यांचे कोणते प्रमाण असावे व परिस्थितीनुसार त्यामध्ये कसा बदल करावा याविषयीचे जे काही धोरण असते ते धोरण यामध्ये समाविष्ट असते. त्या ठिकाणी त्यानंतरची जी काही शेवटची पायरी आहे वित्तीय नियोजनाची शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे वित्तीय कार्यपद्धतींचे निर्धारण. म्हणजे वित्तीय नियोजनाची तिसरी पायरी म्हणजे वित्तीय कार्यपद्धतींचे निर्धारण होईल. आणि ही कार्यपद्धती म्हणजे कोणते कार्य कोणी कसे केव्हा आणि कोठे करावायचे हे निश्चित करण्याच्या उपायांना किंवा क्रियांचा विशिष्ट क्रम होय. तर वित्तीय कार्यपद्धती, वित्तीय कार्य म्हणजे कोणी कसे कोठे करावायचे याचा समावेश हा वित्तीय कार्यपद्धतीमध्ये होत असतो. आणि वित्तीय कार्यपद्धती निश्चित केल्याशिवाय वित्तीय धोरणांची अंमलबजावणी करता येत नाही. आणि या अवस्थेत वित्तीय व्यवस्थापकाने वेळ श्रम आणि खर्चामध्ये बचत होईल पण कामाचा वेग वाढेल अशा प्रकारे कार्यपद्धतीचे निर्धारण हे केले पाहिजे. तर अशा प्रकारे या वित्तीय नियोजनाच्या पायऱ्यामध्ये एकूण तीन पायऱ्यांचा समावेश होतो. पहिला आहे वित्तीय उद्दिष्टांचे निर्धारण, दुसरा आहे वित्तीय धोरणांची आखणी आणि तिसरी जी काही पायरी आहे ती वित्तीय कार्यपद्धतींचे निर्धारण. तर अशा प्रकारे आपल्याला या वित्तीय नियोजनाच्या पायऱ्यांबाबतची माहिती या तीन मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते.